विद्यार्थी मित्रांनो सप्रा नमस्कार ज्ञान वंदन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो दोन फेब्रुवारी रोजी म्हाडा परीक्षेत विचारलेले सर्व महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थ्यांना बघायचे आहेत ज्यांची परीक्षा होणार आहेत त्यांनीही हे प्रश्न बघायचे आणि बाकी एक्झामचं जे विद्यार्थी प्रिपरेशन करतात त्यांनीही एकदम मन लावून हा व्हिडिओ बघायचा आहेत कारण की आपल्याही परीक्षेत याचा नक्की तुम्हाला मदत होणार आहे आणि विद्यार्थ्यांना व्हिडिओच्या शेवटी मी यातीलच एक प्रश्न आपणास एक होमवर्क म्हणून विचारणार आहे जर व्हिडिओ तुम्ही जर व्यवस्थित बघितला असेल तर तुम्हाला नक्की त्याचा आन्सर येईल विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना दोन फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी आलेले महत्त्वाचे प्रश्न आपण बघतो हो, आहोत आणि लक्षात घ्या माड्याचे जे पेपरमध्ये आले प्रश्न आहेत त्या सिरीजमधील हा चौथा व्हिडिओ आहेत या आधीचे तुम्ही पूर्ण व्हिडिओ आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आधीचे व्हिडिओ बघू शकता तर विद्यार्थ्यांना पहिला प्रश्न आहे विगेनर सॉरी विनेगर हे डॅडॅश एक जलीय द्रावण आहे तर लक्षात घ्या ॲसे कामला आहे हे विनेगर हे कामला आहे सामान्य विज्ञानमधील हा प्रश्न होता त्यानंतर क्वेश्चन क्रमांक दोन महाराष्ट्रभूषण पुरस्कार कोणाला प्राप्त नाही तर लक्षात घ्या श्रेया घोषाल जे ऑप्शन दिले होते त्यापैकी श्रेया घोषाल हेच योग्य आन्सर आहे तर इतर पर्याय कोणते होते त्यानं लता मंगेशकर यांना भेटलेला आहे तसंच रतन टाटा यांनाही भेटलेला आहे महाराष्ट्रभूषण पुरस्कार त्यानंतर ता सचिन तेंडुलकर यांनाही महाराष्ट्रभूषण पुरस्कार भेटलेला आहे त्यानंतर ता क्वेश्चन क्रमांक तीन आहे एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीस साली बाबर विरुद्ध इब्राहिम लोदी युद्ध ठिकाण कोणते लक्षात घ्या पानिपत येथे एकवीस एप्रिल पंधराशे वीस रोजी युद्ध झालेलं आहे ते पानिपत ही सध्या हरियाणामध्ये आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक चार एकतीस मार्च दोन हजार वीसपर्यंत महाराष्ट्रात किती आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत तर लक्षात घ्या एकूण विमानतळे आहेत तीन विमानतळे हे तर योग्य आन्सर आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पाच कृष्णा नदीच्या खोऱ्यात खालीलपैकी कोणते जिल्हे येतात तर कोणते जिल्हे येतात विद्यार्थ्यांना सोलापूर आणि अहमदनगर हे जिल्हे कृष्णा नदीच्या खोऱ्यात येतात विद्यार्थ्यांना जेवढे प्रश्न आपल्याकडे प्राप्त झाले आहेत माझे मित्र किंवा आमचे स्टुडंट्स ज्यांनी आम्हाला हे प्रश्न पाठवले आहेत त्यानुसार आपण हे प्रश्न घेता घेत आहोत प्रश्नामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो ते तेवढं निर्लेट ते करा त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सहा मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर लक्षात घ्या मेळघाट अभयारण्य हे अमरावती जिल्ह्यात आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सहा राष्ट्रीय एकात्मता दिवस कधीही साजरा केला जातो तर लक्षात घ्या एकतीस ऑक्टोंबर रोजी राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा केला जातो असाही ये प्रश्न येऊ शकतो तुम्हाला राष्ट्रीय एकात्मता दिवस कोणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो तर चार ऑप्शन देतील त्यापैकी सरदार वल्लभभाई पटेल हेच योग्य आन्सर आहे विद्यार्थ्यांना आपण जे हे व्हिडिओ बघतोय म्हणजे हा जवळपास चौथा व्हिडिओ आहे तर याच्यातून काय शिकला पाहिजे तर लक्षात घ्या भले प्रश्न भलेही असा असला तरी यातूनही कॉन्ट्रग्युशन तयार होत असतो लक्षात घ्या आणि त्यांनी केलं आहेत की म्हणजे आज हा प्रश्न विचारला पण याच प्र अनुषंगाने जी अधिकची माहिती आहेत ना त्यावर ते पुढचा प्रश्न विचारत आहेत तर अधिकची जेवढीही माहिती आहेत ना विद्यार्थ्यांना ती नोट ते नोट डाऊन करून घ्या आणि विसरायचं नाही त्यानंतर क्वेश्चन क्रमांक आठ दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार उत्तर प्रदेश राज्याची लोकसंख्या भारताच्या संपूर्ण लोकसंख्येच्या तुलनेत किती टक्के आहे तर विद्यार्थ्यांना हा क्वेश्चन थोडा टफ होता सोळा पॉईंट पन्नास टक्के कारण की एवढे जनगणनेनुसार आपण एवढे डिफिकल्ट क्वेश्चन कधी बघत नाही पण जर एखाद्याला आला तर इट्स व्हेरी गुड सोळा पॉईंट पन्नास टक्के हेच योग्य आन्सर आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक नऊ मराठीवरचा प्रश्न आहे अशोक घोष सॉरी अश्वघोष हे बुद्धचरित्र कोणत्या भाषेत आहे तर लक्षात घ्या अश्वघोष हे बुद्धचरित्र संस्कृत भाषेत आहे त्यानंतर ता विद्यार्थ्यांना क्वेश्चन क्रमांक दहा बघतोय उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय किती असते तर लक्षात घ्या बासष्ट वर्ष वय तर मग सर्वोच्च न्यायालयाचे किती असते हे लक्षात घेतलं पाहिजे कारण की आज प्रश्न बासष्ट वर्ष आला आहे तर उद्या प्रश्न असा येऊ शकतो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्ती वय किती तर पासष्ट वर्ष जेव्हा व्हिडिओ बघतो तर त्यातून काहीतरी शिकलं पाहिजे कारण की क्वेश्चन रिपीट होतील याचे चान्सेस नले पण जो क्वेश्चन आला आहे त्याच्या अनुषंगाने इम्पॉर्टंट काय क्वेश्चन आपण अजून तयारी करू शकतो हे मत आहे तर लगेच राष्ट्रपतीचं निवृत्ती वय माहीत पाहिजे तुम्हाला पंतप्रधानांचं माहीत पाहिजे किंवा काय तर यासाठी काय करायचं आहे की आपले जे प्रिव्हियस व्हिडिओ आहेत ते बघून घ्या कारण की त्यामध्ये आपण हे सर्व गोष्टी डिस्कस केल्या आहेत त्यानंतर क्वेश्चन क्रमांक अकरा महाराष्ट्र उच्च न्यायालय अधिकार क्षेत्रात कोणते ठिकाण येत नाही तर लक्षात घ्या गुजरात हे ठिकाण महाराष्ट्र उच्च न्यायालय अधिकार क्षेत्रात येत नाही त्यानंतर क्वेश्चन क्रमांक बारा स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झालेली आहे तर लक्षात घ्या एक जुलै एकोणीसशे पंचावन्न रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तेरा महाराष्ट्रातील नागपूर विभागात एकूण किती जिल्हे आहेत तर लक्षात घ्या महाराष्ट्रातील नागपूर विभागात एकूण सहा जिल्हे आहेत तर याच अनुषंगाने जेवढे आपले विभाग आहेत एकूण सहा विभाग आहेत तर सहा विभागांमध्ये किती जिल्हे तुम्ही काय करायचं आहे महाराष्ट्राचा भूगोल आपण एक व्हिडिओ बनवला होता मी स्टार्टिंगला सामान्य महाराष्ट्राचा भूगोल इनिशियल व्हिडिओ आहे माझा तो तुम्ही बघा त्यामध्ये आम्ही पूर्ण विभाग आणि त्यातले जिल्हे हेही तुम्हाला दिले आहेत परत महाराष्ट्राची जी रचना आहेत त्याच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या त्यात दिल्या आहेत तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघावा त्यानंतर क्वेश्चन क्रमांक चौदा नवरा या शब्दाचा विरोधातील शब्द कोणता होईल तर लक्षात घ्या नवरा या शब्दाचा विरोधाती शब्द बायको हा होईल हा सोपा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना क्वेश्चन क्रमांक पंधरा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पुरुष लिंग गुणोत्तर कमी आहे तर लक्षात घ्या मुंबई याचं योग्य आन्सर होणार आहे तर लक्षात घ्या की जेवढे पुरुष आहेत ते स्थलांतर मुंबईमध्ये आहे बरोबर मॅक्झिमम पुरुष महिलांपेक्षा पुरुषांचं प्रमाण स्थलांतर मुंबईमध्ये जास्त आहे त्यामुळे जनगणनेनुसार स्त्री पुरुष लिंग मुंबई राज्यामध्ये सॉरी मुंबई जिल्ह्यामध्ये कमी दिसून येतं त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सोळा पोपट याचं लिंग बदलायचं आहे तर लक्षात घ्या पोपटचं जर लिंग बदललं तर ते काय होईल महिना होईल त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सतरा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात द्विग्रही सभागृह नाही तर विद्यार्थ्यांना हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे द्विग्रही सभागृह म्हणजे काय की ज्या राज्यात विधानसभा आणि विधानपरिषद जसं केंद्रामध्ये लोकसभा आणि राज्यसभा असते तसंच प्रत्येक जसं केंद्रात लोकसभा आणि राज्यसभा असते तसे प्रत्येक राज्यात विधानसभा आणि विधानपरिषद असते आपण माहीत असेल की महाराष्ट्र राज्यात विधानसभा आहे ज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत हा प्रश्न येऊन गेला होता बरोबर एकतीस तारखेला हा प्रश्न आला होता तर आज प्रश्न काय आला आहे की द्विग्रही सभागृह किती राज्यात आहे तर एकूण सहा राज्यात आहे तर सहा राज्य कोणकोणते येतं महाराष्ट्र आहे कर्नाटक हे के आंध्र प्रदेश आहे उत्तर प्रदेश आहे बिहार आहे आणि तेलंगणा आहेत बरोबर यांमध्ये द्विग्रही सभागृह आहे म्हणजे जिथे विधानसभाही आहे आणि विधान परिषदही आहे उद्या तुम्हाला प्रश्न हा येऊ शकतो की स्थायी सभागृह कोणतं लोकसभा राज्यसभा कोणतं स्थायी सभागृह आहे तर लक्षात घ्या राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे आणि आपण स्थायी सभागृह का म्हणतो की कारण की याचं कधीही काय होऊ शकत नाही आपण विसर्जन करत नाही राज्यसभेचं बरोबर तर दर सहा वर्षाने जो निवडून आलेला असतो दर सहा वर्षाने त्याची पोस्ट बदलत असते म्हणजे आज ठराविक सहा हो लोकांचे जाईल तर उद्या दुसऱ्या हो सहा लोकांचे जाईल अशा पद्धतीने असतं तर विद्यार्थ्यांनो जेही आपले जे प्रिव्हिस व्हिडिओ आहेत ते बघा नक्की तुम्हाला फायदा होईल त्यानंतर आय एफ आय एफ एस सीचा फुलफॉर्म विद्यार्थ्यांना विचारलेला आहे तर आय एफ एस सीचा फुलफॉर्म आहे इंडियन फायनान्शियल सिस्टीम कोड विद्यार्थ्यांनो हे असे क्वेश्चन आहे की ते लगेच्या लगेच होणार नाही तर जे बाकीचे विद्यार्थी हा जो व्हिडिओ बघतायत तर त्यांनी याच्यातून काय शिकला पाहिजे लक्षात घ्या आता महाड्याचे तुम्ही जेवढे क्वेश्चन बघतायत ना तर लक्षात घ्या चालू घडामोडी या टॉपिकमधून खूप बरेचसे क्वेश्चन उचललेले आहेत जसं आय एम एफचे त्यांनी काय विचारलं होतं फुल फॉर्म विचारला होता उद्या तुम्हाला हाय क्वेश्चन येईल की आय एम एफचे महिला अध्यक्ष पहिले कोण आहेत तर गीता गोपीनाथ हा क्वेश्चन कुठून आला विद्यार्थ्यांना तो चालू घडामोडी सिरीजमधून आला आहे त्यामुळे जी चालू घडामोडीची सिरीज जी येते चॅनलवर तर ती कृपया बघा आणि जर तुम्हाला वेळ भेटला तर नक्की पाठीमागचे व्हिडिओ तुम्ही बघून घ्या नक्की तुम्हाला हेल्प होणार आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकोणावीस सरहोल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर लक्षात घ्या झारखंड हेच योग्य आन्सर उद्या तुम्हाला हा क्वेश्चन विचारू शकतो की झारखंड राज्याचे मुख्यमंत्री कोण तर तुम्हाला आलं पाहिजे हेमंत सोरेन आहे त्याचे तर लोकसभेच्या सीट्स किती राज्यसभेच्या सीट्स किती सरहोल उत्सव म्हणजे उत्सवासारखे प्रश्न कुठून येतात विद्यार्थ्यांनो हे सगळं चालू घडामोडी टॉपिकवरचे आहे तर त्यामुळे चालू घडामोडीचे सिरीज बाकीचे जे आपले रेग्युलर व्ह्यूवर आहेत जे भूकरमापकचे एक्झामचं प्रिपरेशन करतात तर लक्षात घ्या चालू घडामोडी सिरीज तुम्ही कंटिन्युअसली बघा कारण की जेव्हा एक्झाम आली म्हणजे आता काही विद्यार्थी म्हाडाचं पेपर देणार आहे आणि ते आता हा बघणार आहे तर त्यांना लगेच ह्या गोष्टी करता येणार नाही पण तुम्ही भूकरमापक महाराष्ट्र घटक संयुक्त परीक्षा यांचं जर टार्गेट तुमच्या समोर असेल तर विद्यार्थ्यांना लक्षात घ्या की कन्सिस्टन्सी तुमच्या अभ्यासात असली तर तुम्हाला बरोबर तर तुम्हाला एज्युकेशन इझिली टॅकल करता येईल जे सोपे क्वेश्चन आहे जसं नवरा तर so, विरुद्धार्थी शोध बायको हे सगळ्यांना जमणार आहे पण हे जे डिफिकल्ट क्वेश्चन जर तुम्हाला जमले जसं की हॉर्नेबल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो योग्य आन्सर आहे नागालँड असे जर क्वेश्चन तुम्हाला जमले जमले तर नक्की तुम्ही जिंकणार आहे किंवा तुम्ही पुढे राहणार लग लक्षात घ्या आता नागालँड आलं आहे तर नागालँडच्या अनुषंगाने तुम्हाला त्याचे मुख्यमंत्री माहीत पाहिजे राज्यपाल माहीत पाहिजे विधानसभा विधानपरिषदेच्या सीट्स माहीत पाहिजे कारण की यावरही प्रश्न विधेथ्यांना तयार होऊ शकतो कारण की तुम्ही कधी विचारही केला नसेल की हॉर्नेबल उत्सव नागालँडचा का संबंध आला इथे बरोबर तर उद्या मुख्यमंत्रीही विचारू शकतात तर त्यासाठी काय करायचं आहे की करंट अफेअर्समध्ये आपण स्टेट इन्फो म्हणून एक व्हिडिओ बनवला आहे म्हणजे प्रत्येक राज्याची माहिती दिली ज्यामध्ये मुख्यमंत्री स्थापना कधी झाली किंवा काय तो व्हिडिओ बघून घ्या फक्त दहा ते पंधरा मिनटाचे व्हिडिओ आहेत पण नक्की एखादा जर क्वेश्चन तयार झाला तर लक्षात घ्या तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा सरस राहणार आहे त्यानंतर विद्यार्थ्यांना क्वेश्चन क्रमांक एकवीस बघतोय सरस बघा सरस राहणार आहे तो सरस शब्दाला आला सरस या शब्दाचा विरोधात्थ शब्द काय तर निरस याचं योग्य आन्सर आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक बावीस अल्पसंख्याकानं सॉरी अल्पसंख्यांकांना शिक्षणाचा अधिकार संबंधी कलम कोणते आहेत विद्यार्थ्यांना थोडा डिफिकल्ट क्वेश्चन होता हा तर कलम तीस अल्पसंख्यांकांना शिक्षणाचा अधिकार या संबंधी कलम कलम तीस आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तेवीस बघतोय ब्रह्मपुत्रा नदी भारतात कोणत्या राज्यातून वाहत आहे तर लक्षात घ्या आसाम हेच योग्य आन्सर आहे तर आसामच्या अनुषंगाने तुम्हाला मुख्यमंत्री माहीत पाहिजे राज्यपाल माहीत पाहिजे विधानसभेचे सीट्स किती हे तुम्हाला माहीत पाहिजे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक चोवीस बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर लक्षात घ्या पु ल देशपांडे हे बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक आहेत त्यात क्वेश्चन क्रमांक पंचवीस पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला लक्षात घ्या आधी क्वेश्चन काय विचारला होता की महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला नाही बरोबर तर आता महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला तर लक्षात घ्या पु ल देशपांडे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार पहिला मिळालेला आहे त्यात क्वेश्चन क्रमांक सव्वीस केशवसूत यांचे टोपण नाव काय तर कृष्णाजी केशव दांबडे हेच योग्य आन्सर आहे विद्यार्थ्यांना मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही अजूनही पहिला व्हिडिओ बघू शकता म्हाडाच्या सिरीजमधला तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की टोपण नावे पाठ करून जा बरोबर आणि मराठी व्याकरणाची प्लिज बघून जा त्यांनी ज्यांनी ऐकलं असेल तर लक्षात घ्या केशव सूत यांचं टोपण नाव आहे कृष्णाजी केशव दामले आणि ऑलरेडी आपण मराठी व्याकरणामध्ये टोपण नावावर सिरीज बनवलेली होती बरोबर हे सर्व विद्यार्थ्यांना अनुभवातून मी तुम्हाला सांगत असतो तर सिरियसली घेत चला नक्कीच तुम्हाला फायदा होईल त्यानंतर केशव क्रमांक सत्तावीस बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर लक्षात घ्या व्यंकटेश माडगुळकर हे या पुस्तकाचे लेखक आहेत त्यानंतर क्वेश्चन क्रमांक अठ्ठावीस ब्याण्णव्या अखिल भार भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष कोण होता तर डॉक्टर अरुणा ढेरे या ब्याण्णव्या अखिल भारतीय सा मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होता चालू घडामोडीमधील हे प्रश्न आहेत त्यानंतर क्वेश्चन क्रमांक विद्यानो एकोणतीस बघतोय संघराज्यव्यवस्था भारताने कोणाकडून घेतलेली आहे विदातानो इंडियन पॉलिटी बरोबर यावर आपण व्हिडिओ बनवला होता नुकतंच दोन दिवसापूर्वी व्हिडिओ बनवला आहे जे विद्यार्थी रेग्युलर व्ह्यूवर आहेत त्यांना याचा अन्सर यायला पाहिजे अमेरिका व कॅनडा ही शासनपद्धती संगराज्य व्यवस्था आपण ह्या देशांकडून घेतलेली आहे जेव्हा भारताची राज्यघटना तयार होत होती तर आपण प्रत्येक देशाकडून काही ना काही घेतलेलं आहे मूलभूत हक्क कोणाकडून तरी घेतलेले आहे कर्तव्य कोणाकडून तरी घेतलेले आहेत बरोबर सभापतींची पद हे कोणाकडून तरी घेतलेलं आहे तर लक्षात घ्या तो पूर्ण व्हिडिओ बघून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये संघराज्य व्यवस्था विचारली त्यांनी उद्या आपली जी पॉलिटी आहे ते भाग विचारू शकतात की मूलभूत हक्क कोणत्या भागात येतात घटनेचे कोणत्या भागात येतात तर ते दोन्ही व्हिडिओ विद्यार्थ्यांना वी बघून घ्या पॉलिटी ही या नावाची प्लेलिस्ट आहे चॅनलवर कृपया ती बघून घ्या फक्त दहा मिनटाची आहे पण तुम्हाला नक्की हेल्पफुल त्यानंतर केश क्रमांक तीस विधानसभा आणि विधानपरिषदेला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर हे सोपा प्रश्न होता विधानसभेला लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणतात आणि विधानपरिषदेला लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असं म्हणतात त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकतीस बद्दल विद्यार्थ्यांना मुघल घराण्याचा संस्थापक कोण आहेत तर लक्षात घ्या बाबर बरोबर पानिपतच्या लढाईत बाबर हे होते मुघल घराण्याचा संस्थापक बाबर हा आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक बत्तीस तुगलक घराण्याचे संस्थापक कोण आहेत तर लक्षात घ्या गयासुद्दीन तुगलक हेच योग्य आन्सर आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तेहतीस ब्रॉड गेसची लांबी किती असते ब्रॉड गेसची लांबी किती असते तर लक्षात घ्या सोळाशे शहात्तर एम एम बरोबर तर किती सेंटीमीटर ही गोष्ट तुम्ही इंजिनियर आहात त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी माहीतच असेल असं मी गेस करतो का पण काहींना माहीत नाही लक्षात घ्या एक मीटर म्हणजे असतो किती शंभर सेंटीमीटर एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर इज इक्वल टू थाउजंड एम एम लक्षात ठेवा हे एक मग जर तुम्हाला मीटरमध्ये विचारलं तर किती मीटर हे वन पॉईंट सिक्स सेवन सिक्स मीटर ब्रॉड गेज असतो युनिट गेज किती असतो वन मीटर युनिट म्हणजे एक युनिट गेज आणि त्यानंतर नॅरो गेज असतो म्हणजे लेस दॅन वन मीटर ह्या गोष्टी लक्षात ठेवा त्यानंतर क्वेश्चन क्रमांक चौतीस राज्याच्या कार्यकारी मंडळात कोणाचा समावेश होत नाही तर लक्षात घ्या उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांचा समावेश होत नाही उद्या प्रश्न तुम्हाला असं विचारू शकतात की खालीलपैकी कोणाचा राज्याच्या कार्यकारी मंडळात समावेश होतो तर आपल्याला माहीत पाहिजे राज्याचे राज्यपाल यांचा समावेश होतो त्यानंतर मुख्यमंत्री यांचा समावेश होतो आणि राज्याचे मंत्रिमंडळ यांचा राज्याच्या कार्यकारी मंडळात समावेश होतो त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पस्तीस बघतोय दोन हजार एकोणीसच्या पशुगणनेनुसार भारतामध्ये किती पशु आहेत ता गया पास, तर लक्षात घ्या त्रेपन्न कोटी सत्तावन्न लाख म्हणजे जवळपास पाचशे पस्तीस पॉईंट अठ्ठ्याहत्तर मिलियन एवढे आहेत तुम्हाला जर असं क्वेश्चन विचारला की वन मिलियन म्हणजे किती तर दहा लाख ही गोष्ट लक्षात ठेवायची विद्यार्थ्यांना त्यानंतर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं परत एकदा रिपिटेटिव्ह त्याच गोष्टी सांगतो आहे तुम्हाला वेळ असेल तर सामान्यांची पूर्ण प्लेलिस्ट बघून घ्या मराठी व्याकरणाची प्लेलिस्ट तुम्हाला बघायचीच आहे कारण की कमी वेळात तुम्ही बघणार आहात तीन चार करून ठेवतो मी याला त्यानंतर चालू घडामोडी शक्य असेल तर बघा सिंगल स्टार आणि मेंटल एबिलिटीची सिरीज फक्त अठरा व्हिडिओ आहेत तुम्हाला ही सिरीज बघायचीच आहे त्यानंतर मॉक टेस्ट टेस देच टेस टेस हे सगळं झाल्यानंतर मॉक टेस्ट द्यायचे असेल तर तुम्ही मॉक टेस्ट देऊ शकता सर्व मॉक टेस्ट फ्री आहेत त्यानंतर दररोज चालू घडामोडीचा सराव करायचा असेल तर करंट अफेअर्स मराठी हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे नक्की जॉईन करून घ्या स्पर्धा परीक्षा तयारी आणि अपडेटसाठी ज्ञानवंदन एज्युकेटर हे चॅनल आहे त्याला जॉईन करून घ्या आणि विद्यार्थ्यांना करंट अफेअर्स मराठी ह्या चॅनलला जॉईन केलं तर जवळपास थ्री हंड्रेड प्लस तिथे तुम्हाला क्वेश्चन दिसतील तर काय करायचं लगेच मॉक सराव करून घ्या काय माहिती उद्या त्यातूनच प्रश्न आला तर नक्कीच तुम्हाला हेल्पफुल या दोन्ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे न चुकता जॉईन व्हायचं विद्यार्थ्यांना व्हिडिओ सुरुवातीपासून सुरुवात केल्यापासून मी कधीही तुम्हाला म्हणालो नाही की व्हिडिओला लाईक करा बरोबर शेअर करा कारण की एका विद्यार्थ्यांनी कमेंट केली होती काल की सर वारंवार लाईक सबस्क्राईब ह्या गोष्टी सांगू नका ठीक आहे मग मी माझ्यामध्ये बदल केला तर आता विद्यार्थ्यांना सांगतोय की जर तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटला तुमच्यामध्ये काहीतरी नॉलेजची भर झाली तर विद्यार्थ्यांना नक्की लाईक करा ही, ही। लाईक केल्यानेही ला आम्हाला प्रेरणा भेटते तसे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायकनवर क्लिक करायचं आहे कारण की व्हिडिओ आला की नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच भेटेल वेळ निघून गेल्यानंतर नोटिफिकेशन आली तर त्याचा कोणताही अर्थ नाही तसेच विद्यार्थ्यांनो मी सुरुवातीला प्रॉमिस केलं होतं की तुमच्यासाठी एक प्रश्न मी विचारणार आहे तर लक्षात घ्या मुघल घराण्याचा संस्थापक एकदम सोपा प्रश्न आहे तुम्हाला याचं उत्तर आलं पाहिजे आणि मी कमेंट का करू तर लक्षात घ्या कालचा एक प्रश्न होता की महाराष्ट्रामध्ये एकूण ज्योतिर्लिंग कसे मी असंच एक प्रश्न असे दोनदा विचारले होते तुमच्यासाठी प्रश्न त्यामध्ये तो प्रश्न होता की कि ज्योतिर्लिंग किती महाराष्ट्रात ज्या विद्यार्थ्यांनी स्वतःहून कमेंट केली असणार विद्यार्थ्यांना ते कधीच ती विसरणार नाही तर जेवढे एक जर असतं विद्यार्थ्यांना त्यामागचा काहीतरी एक हेतू असतो तर तो हेतू काय असतो की तुमचंच तुम्हाला परीक्षेमध्ये हेल्प व्हावी हाच एक हेतू आहे तर विद्यार्थ्यांना हे जे एक्झरसाइज असते त्या कृपया व्यवस्थितरित्या खरंच असताना मुघल घराण्याचे संस्थापक कोण याच विद्यार्थ्यांना कमेंट करा हा याच प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आहे जर व्हिडिओ म्हणून लावून बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच आन्सर येणार आहे आणि डेली आठ आणि चार वाजता व्हिडिओ येतच असतो रेग्युलरली आणि अधिकची व्हिडिओ जशी म्हाडा एक्झाम आत्ता झाली तर त्या अनुषंगाने जे इम्पॉर्टंट व्हिडिओ आहेत ते आपण अधिकची टाकत असतो विद्यार्थ्यांना आत्ताचा जो व्हिडिओ आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण अगदी मन लावून बघितला याकरिता मी आपला सर्वांचा ऋणी आहे आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया तोपर्यंत थँक्यू